पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज पंढरपुरात कोरोनामुळे विद्यार्थ्यांची सैनिक भरती, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा बंद आहेत, परंतु विद्यार्थी एजबार झाले आहेत, त्यांना वयोमर्यादा वाढवून मिळावी, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती नियमितपणे दरवर्षी घेणे, स्पर्धा परीक्षांना जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करावा, सर्व पदांची भरती करताना ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, सर्व परीक्षांची परीक्षा फी 100 रुपये करावी, विद्यार्थ्यांचे सर्व सर्टिफिकेट व दाखले तहसील कार्यालयात तातडीने मिळावे आदी मागण्यांसाठी परीक्षार्थी विद्यार्थी यांचा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात पंढरपूर मंगळवेळासह विविध भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढलेला आहे। गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे भरती बंद आहे, त्यामुळं मुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। राज्य सरकार वेगवेगळ्या निवडणुका घेत आहेत, सभा समारंभ घेत आहेत, स्वतःवर फुलं उतळून घेत आहेत, आमदार लोक मोठमोठे वाढदिवस साजरे करतायत, परंतु या ग्रामीण भागातल्या गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्याच्या पोरांना भरतीसाठी कोरोनाच्या नावाखाली लटकवत ठेवलं जात आहे आणि याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। विद्यार्थ्यांना ही 2 वर्ष वाया गेली, त्याची वयोमर्यादा वाढवून मिळाली पाहिजे। या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ज्या भरत्या आहेत त्यासाठी प्रवास मोफत मिळाला पाहिजे, त्यांना जागा जास्तीत जास्त उपलब्ध करून दिल्या पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी आणि आरोग्य भरतीत जो काही घोटाळा सुरू आहे अशा ह्या मधल्या सर्व कंपन्या तातडीनं बरखास्त करून या ठिकाणी राज्य शासनामार्फत MPSC मार्फत या भरत्या घेतल्या जावेत, यासह विविध मागण्यांसाठी हा आजचा आमचा आक्रोश मोर्चा निघालेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आहेत डॉक्टर प्रवीण वायकुळे। गेल्या 2 वर्षापासून मेंदू विकार, मेंदू व मनका शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून लाईफलाईन हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत। सर्व मेंदूचे आजार, मणक्याचे आजार, डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मान दुखणे, ब्रेन ट्यूमर, झटके येणे, अर्धांगवायू, अपघातामध्ये मेंदूला झालेली इजा इत्यादी सर्व आजारांवर उपचार उपलब्ध आहे। तसेच सर्व शस्त्रक्रिया व अशा अनेक 200 अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत। लाईफलाईन हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू आहे, पण ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा सर्वांसाठी आरोग्य पुस्तिका उपयुक्त आहे। यामध्ये 5% ते 20% सवलत दिली जाते। जे आजार योजनेमध्ये येत नाही अशा सर्व आजारांसाठी व तपासणीसाठी एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, ECG, EEG, EMG इत्यादी तपासणींवर आरोग्य पुस्तिकेमार्फत 5% ते 20% डिस्काउंट दिला जाईल व ॲडमिट